Standard 4. Today we are learning EVS Part 2. Part पहला EVS मदे आपन संतांची कामगिरी शिकतो आहोत. या अगोदर आपन संत नामदेव आणि संत चक्रधर यांची माहिती पाहिलेली आहे. मुलांनो, आज आपण संत ज्ञानेश्वर शिकणार आहोत. बच्चों ध्यान दीजिए, संत ज्ञानेश्वर फॅमिली बिलॉन्ग टू आपेगाव. संत ज्ञानेश्वरांचा परिवार आपेगावचा होता. आपेगावचे ते राहणारे होते. निवृत्तीनाथ अँड सोपानदेव वेअर इज ब्रदर्स आणि त्यांच्या भावांची नावे निवृत्तीनाथ आणि सोपानदेव होते. मुक्ताबाई वाज इज सिस्टर आणि ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई होती. बिगॉटेड मेन ऑफ द टाइम यूज टू लुक डाउन अपॉन द चिल्ड्रेन. बिगॉटेड मेन ऑफ द टाइम, त्यावेळची दयावान लोक माणसं लुक डाउन अपॉन दी चिल्ड्रेन, या मुलांची काळजी घ्यायची. बिकॉज दे वेअर द ऑफस्प्रिंग ऑफ संन्यासी, कारण ती संन्याशाची ऑफस्प्रिंग होती, टाकून दिलेली मुलं होती. इट हॅपन लाईक दिस, आणि ते घडलंही तसंच होतं. देअर फादर टूक संन्यास, उनके पिताने संन्यास लिया था. मतलब घरदार सब छोड़ दिया था एंड रिटायर्ड फ्रॉम वर्ल्डली लाइफ. और ये जो वर्ल्डली लाइफ है, दिखाई देने वाली जो जिंदगी है, उससे उन्होंने अपने आप को दूर रख लिया था. ऐहिक जीवनाचा त्यांनी त्याग केला होता. एज संन्यासी होने के नाते ही लेफ्ट होम, फिर उन्होंने घर छोड़ दिया. बट लेटर ऑन, लेकिन उसके बाद में ओबेइंग द ऑर्डर ऑफ हिज गुरु. ओबेइंग, पालन करू, आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करू. ही रिटर्न होम, ते घरात परत आले अँड स्टार्टेड लिव्हिंग विथ हिज वाईफ, आणि आपल्या पत्नीसोबत राहायला लागले. देअर फोर चिल्ड्रन वेअर बॉर्न आफ्टर वर्थ, आणि त्यानंतर त्यांच्या चार मुलांचा जन्म झाला, बाळांचा जन्म झाला. द नॅरो माइंडेड रिलीजियस लीडर्स डीड नॉट थिंक इट राईट. नॅरो माइंडेड, कोत्या मनाची जी माणसं होती, छोटे दिलवाले जो लोक थे, सोचवाले रिलीजियस लीडर्स, धार्मिक पुढारी, डिड नॉट थिंक इट राईट, ये सही है ऐसा नहीं लगता था उन्हें. त्यावेळचे धर्मातील कोत्या मनाची माणसं जी होती, त्यांना वाटायचं की हे काही बरोबर नाही, दॅट संन्यासी शुड हॅव चिल्ड्रेन, की संन्याशाला मुलं असावीत. पीपल पर्सक्युटेड दी चिल्ड्रेन, पीपल पर्सक्युटेड दी चिल्ड्रेन, लोकांनी या मुलांना त्रास दिला. अँड बॅनिश देम फ्रॉम देअर कम्युनिटी, बॅनिश काढून टाकलं, बहिष्कृत केलं त्यांच्या समाजातून. या मुलांना बहिष्कृत केलं, घराबाहेर घालून दिलं. वन्स, एक बार ज्ञानेश्वर वेंट राउंड द टाउन बेगिंग फॉर आम. आम मतलब भिक्षा, बेग म्हणजे भीक मागणे. वन्स ज्ञानेश्वर वेंट राउंड द टाउन बेगिंग फॉर आम. एकदा संत ज्ञानेश्वर भीक मागण्याकरता शहरात फिरत होते, गेले ते. बट नो वन वूड गिव हिम एनी आम, परंतु कोणही, नो वन मतलब कोई भी नहीं, किसी ने भी उनको भिक्षा नहीं दी. ही हैड टू लिसन टू अब्यूजिव लैंग्वेज
इन्स्टीड ही हॅड टू लिसन, त्यांना ऐकावी लागली. काय अबिजिव्ह लँग्वेज इन्स्टीड ऑफ आर्म. भिक्षा तर दिली नाही परंतु अबिजिव्ह लँग्वेज ऐकावी लागली. अबिजिव्ह लँग्वेज याचा अर्थ अपमानाचे शब्द त्यांना ऐकावे लागले. यंग ज्ञानेश्वर वॉज डीपली पेन बाय दिस इन्सिडेंट. इन्सिडेंट मतलब घटना, प्रसंग. डीपली पेन खोल दुःख होणे. संत ज्ञानेश्वरांना या घटनेने फार दुःख झाले. बहुत दिल दुखा उनका, तकलीफ हुई. ही एंटर्ड हिज हर्ट अँड लॉक द डोअर फ्रॉम इन साईड टू ग्रीव ओवर हिज लॉट. टू ग्रीव पश्चाताप करणे, पछतावा होणार. त्यांनी मग आपल्या झोपडीत प्रवेश केला आणि झोपडीचं दार आतून बंद करून घेतलं. पश्चाताप करत बसलेत त्या ठिकाणी. अलॉप म्हणजे भरपूर. मुक्ताबाई केम अँड नॉक ॲट द डोअर. मुक्ताबाई आली आणि दारावर खटखट केली. शी सेड, ती म्हणाली, ओपन द डोअर ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर दरवाजा खोलो. हाऊ कॅन वी रिमाइंड drawn in our own sorrow. How can we remain drawn in our own sorrow? Drawn यानी डूबे रहना. हम अपने ही दुखों में डूब कर कैसे रह सकते हैं? Who will then look to the welfare of the world? अपने दुखों में हम डूब कर नहीं रह सकते, तो कौन देखेगा विश्व के कल्याण को अगर हम अपने दुखों में फंसे रह जाएंगे. दीज वर्ड्स ऑफ हिज सिस्टर गेव न्यू होप टू ज्ञानेश्वर. अपनी बहन के इन शब्दों ने ज्ञानेश्वर के अंदर एक नई उम्मीद को जगा दिया. या शब्दांनी संत ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये एक नवीन आशा निर्माण करून दिली. ही फॉरगॉट हिज पर्सनल सॉरो. ते आपले वैयक्तिक दुःख विसरले अँड स्टार्टेड हिज वर्क. आणि त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. एव्हरीवेअर, सर्व ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी द पुअर अँड बॅकवर्ड पीपल वेअर बीइंग ऑप्रेस्ड इन द नेम ऑफ द रिलीजन. प्रत्येक ठिकाणी गरीब आणि मागास लोकांना ऑप्रेस केल्या जायचं, त्यांचा छळ केल्या जायचा इन द नेम ऑफ द रिलीजन, धर्माच्या नावावर. ज्ञानेश्वर वेंट अमंग द पीपल. ज्ञानेश्वर लोकांमध्ये गेले, लोको के बीच गए अँड टॉट डेम टू हॅव फेथ इन गॉड. और ईश्वर में, खुदा में, अल्लाह में भरोसा करने का उन्हें सीख उन्होंने दिया. गिव इक्वल ट्रीटमेंट टू ऑल. सर्वांना इक्वल ट्रीटमेंट द्या, समान वागणूक द्या. हेल्प दोज इन ट्रबल अँड अलाय देअर मिझरी. हेल्प दोज इन ट्रबल, जे त्रासात आहेत, दुःखात आहेत, त्यांना मदत करा. अँड अलाय देअर मिझरी, आणि त्यांची दुःख अलाय करा, कमी करा. अलाय कट डाऊन, कम करणं. This was the gist of his advice to the people. Gist, सार, हा होता त्यांनी केलेल्या लोकांच्या उपदेशाचा सार. ज्ञानेश्वर्स वर्ड आर हर्ड इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ महाराष्ट्र फॉर द लास्ट 700 years. ज्ञानेश्वर्स वर्ड्स, ज्ञानेश्वरांचे हे शब्द
ऐकल्या जातात एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गेल्या 600 वर्ष 700 वर्षांपासून ते शब्द ऐकले जातात. इन दोज डेज उन दिनो ऑल रिलिजियस टीचिंग वॉज कन्फाइंड टू संस्कृत बुक्स. उन दिनों में पूरी धार्मिक शिक्षा जो थी वो कन्फाइंड थी, रचित थी सिर्फ संस्कृत किताबों में. त्या काळात सर्व प्रकारचं ज्ञान शिक्षण हे केवळ संस्कृत मध्ये होतं. द लँग्वेज ऑफ द ऑर्डिनरी पीपल इन एव्हरी डे यूज वॉज मराठी. सर्वसामान्य लोकांची दैनंदिन वापराची भाषा मराठी होती. ज्ञानेश्वर रोट ही आउटस्टँडिंग बुक, आउटस्टँडिंग अप्रतिम बेहतरीन पुस्तक ज्ञानेश्वरांनी लिहिलं, ज्ञानेश्वरी इन मराठी. किताब का नाम है ज्ञानेश्वरी, ती त्यांनी मराठीत लिहिली. ही दस ओपन वाइड फॉर हिज पीपल द डोर ऑफ नॉलेज. आणि अशा प्रकारे त्यांनी ज्ञानाची कवड उघडी केली लोकांकरिता. वेअर ही प्रीच द आयडियल ऑफ ब्रदरहूड अमंग ऑल मेन. आयडियल आदर्श प्रीच प्रसार केला ब्रदरहूड बंधुत्वाचा अमंग ऑल मेन सर्व लोकांमध्ये. त्या पद्धतीने त्यांनी बंधुत्वाचा सभी लोगों के बीच में उन्होंने भाईचारे का प्रसार प्रचार किया. एट एवरी अर्ली एज एट आलंदी नियर पुणे, बहुत कम उम्र में, एट वेरी अर्ली एज फार कमी वयामध्ये, ऍट आळंदी नियर पुणे, पुण्याजवळच्या आळंदीला ज्ञानेश्वर टूक समाधी. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, दॅट इज पुट हिमसेल्फ इन ट्रान्स फ्रॉम विच ही नेवर केम आउट. त्यांनी स्वतःला गाडून घेतलं जेथून ते कधीच परत मग आले नाही. इवन टुडे आज पण ऑन द 11th डे ऑफ आषाढ, आषाढच्या 11व्या दिवशी, अँड कार्तिक, कार्तिकला लाख्स ऑफ पिलग्रिम्स गो टू आळंदी पंढरी विथ डिवोशन. पिलग्रिम धार्मिक यात्रेकरू आजही कार्तिकला 11व्या दिवसाला आषाढ महिन्यात आळंदीला पंढरीला मोठ्या डिवोशन्य सद्भावनेने समर्पणाने जातात. तर मुलांनो, आज आपण संत ज्ञानेश्वरांचा बंधुत्वाचा एक चांगला संदेश या ठिकाणी शिकलेलो आहोत. याच ठिकाणी आपण थांबतो आहोत आणि उद्या आपण संत एकनाथांची जीवन कहाणी पाहणार आहोत. संतांचे उपकार थोर आहेत, तर चला त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.